नमस्कार मित्रांनो, मी ऋग्वेदविनायक फाटकतून स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 9 मे आणि आज आम्ही गावी जाणार आहोत. तर दरवर्षी जसं की आम्ही ट्रेनने जातो गावी, जेव्हा जेव्हा जाऊ तेव्हा ट्रेननेच जातो, तर आज जरा वेगळा ट्विस्ट आहे. आम्ही आज पारिजातने जाणार आहे. पारिजात म्हणजे बसची ट्रॅव्हल्स आहेत. तर ते खूप वर्षांनंतर चाललो आहे. 16-17 मी लास्ट कदाचित पारिजातने गेलो असेल, तेव्हा पण पूर्ण माझ्या सर्व फॅमिलीसोबत. ते आता यावेळेला फक्त माझा दादा आहे, मी आणि मीच आहे, बाकी जास्त कोण नाही आहे. आणि सध्या मालवणला जाणार आहे पारिजातने, कारण 11 तारखेला आमच्या घराचा होम आहे, गावच्या घराचा. तर तो होम अटेंड करणार आणि 12 तारखेला मी माझ्या मम्मीच्या गावी जाणार, म्हणजे की मसूर आहे, मम्मीचं माहेरचं गाव. तर ते पण जरासं 25 किलोमीटरवरतीच आहे, रेवतळ्यावरून अंगणेवाडीच्या जवळ आहे. अंगणेवाडी देवी जी आहे आपली, ती त्याच्या जवळच आहे. तर आज मी पारिजातने जातो आहे म्हणून माझा दादा बोलला की आज व्लॉग बनव. जरासं वेगळं वाटतं, रात्री 1:30-2 आम्ही बाहेर पडतो पेट्रोल पंपवरती थांबायला, की वेगळीच मजा येते बसने, जी की ट्रेनने येत नाही मजा. आणि मला ट्रेन आवडतसुद्धा नाही. बघून असं काहीतरी लुक आहे आपण इकडे, खाली दाखवूच नाही शकत, पूर्ण खराब झालेलं आहे. एवढं ऊन आहे ना, काय माहिती कशामुळे झालं आहे. उष्माघात पडला आहे असं मी वाचलं आहे कुठेतरी, मला असं कळालं पण आहे उष्माघात पडला आहे ते. सो आता आमची 5 वाजताची गाडी आहे. सो 4:30 आम्ही घरातून निघणार आहे. सध्या झाल्यात 4:45, मी जातो आहे तयारी करायला. पप्पा सांगतात 5 वाजताची गाडी आहे, म्हणजे कदाचित ते 6 सोडतात, आधीच बोलवून घेतात असं काहीतरी आहे. मला पण आठवत नाही, कारण मी किती वर्ष, 7-8 वर्षापूर्वी मी गेलेलो पारिजातने गावी. मी ते एवढी वर्ष ट्रेननेच जातो आहे, लॉकडाऊनमध्ये ते जायला मिळालं नाही, म्हणून आता सध्या पारिजातने जातो आहे. सो चलो लेट्स गो, मी तयारी करायला जातो. तयारी करून झाली की तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता आमची तयारी झाली आणि आता आम्ही निघतो आहे. 4:45 झाले आहेत. आम्ही जे ओनर आहेत पारिजाचे, त्यांना फोन केलेला आणि विचारलं की 5 गाडी सुटते की 5:15 सुटेल. ते बोलले 5:25 गाडी सुटेल, 5 गाडी येते त्या प्लॅटफॉर्मवरती. सो आता आम्ही निघतो आहे. पप्पांची पण तयारी झाली आहे. मी आणि पप्पा बाईकवरून जाणार आणि मम्मी आणि दादा टॅक्सीने येत आहे. पप्पा मला सोडून परत घरी येणार आणि आम्ही तिघे जाणार तिथे पारिजातने. सो आता मी सिनेमॅटिक स्क्रीन जराशीच घेईन, कारण मला हा ब्लॉग कोकणात जास्त बनवायचा आहे, मुंबईमध्ये जास्त बनवायचा नाही आहे. कोकणामध्ये गेल्यावरती जी मजा असते ती वेगळी असते. सो आपण कोकणामध्ये जाणार तेव्हा चांगला ब्लॉग बनवायचा. सध्या मी छोटे छोटे सिनेमॅटिक्स घेईन, याने की जरा ब्लॉग चांगला दिसेल. आता आम्ही बसलो आहोत पारिजातमध्ये, पोचलो तिकडे, पण जरा जास्त गर्दी होती म्हणून मी शूट केलं नाही. तर आता जरा गाडी पळते आहे, खूप गरम होत होतं. मुंबईच्या बाहेर जशी पळेल गाडी, मी तर जशी बाहेर पडली ना स्पीड जो असतो तो वाढतो. जरा बरं वाटतं, थंड थंड हवा. पंखा पण दिला आहे, पण पंखा काय कामाचा नाही, बंद आहे त्याला विचारलं तर. मी आता सिनेमॅटिक घेतो, जास्त घेणार नाही मी, कारण मला ब्लॉग हा जास्त करून कोकणात बनवायचा आहे, कारण त्यातच सगळी मजा आहे, इथे काय फायदा नाही. आपण सिनेमॅटिक्सवरती येऊया. आता सध्या आम्ही जेवायला थांबलो आहे वैष्णवी हॉटेल, कुठलं तरी आहे. 8 थांबवली आज, नाही तर हेरवी 9:30-9 थांबवतात. ती आमची दुसऱ्या नंबरचे सगळ्या बस इथेच थांबतात आहे. तुमचं माझं जेवण झालं आहे आणि जरा घाई झाली. जेवण झाल्यानंतर आम्हाला हाक मारून बोलव होते बसवाले. वॉशरूमला पण जायचं होतं, तर पटापट चढलो गाडीमध्ये आणि आता व्लॉग बनवतो आहे. गोप्रोमध्ये काळोख येत होता म्हणून जरा मोबाईलमध्ये शूट करतो. मी पुढचे सिनेमॅटिक मोबाईलमध्येच घेईन, कारण मोबाईलमध्ये जरा जास्त चांगला आणि ब्राईटर दिसतो ॲज कम्पेअर टू गोप्रो. गोप्रोची पण क्वालिटी चांगली आहे, खूप चांगली आहे, म्हणून मी गोप्रो निवडला आहे. असे काहीतरी सीट्स आहे. हे माझ्या बाजूला मम्मी बसली आणि दादा मागे आहे. सो आता मी आता 8:30-9 झाले, 10 पेट्रोल भरायला थांबेल आणि मग एकदम रात्री थांबते गाडी. मला सगळं पाठ आहे या गाडीबद्दल, कधी थांबते कधी नाही ते, कारण मी या गाडीतून खूप फिरलोय. सध्या गाडी पेट्रोल भरायला थांबली आणि पेट्रोल भरत आहे तिथे खाली. खूप उंच वाटतं आणि समोर आमच्या साई ट्रॅव्हल्स आहे. हा साई ट्रॅव्हल्स. त्यात जेवण झालंय तर माझं पोट फुल पॅक झालंय, जास्त जेवायचं नव्हतं मला. परत गाडी बिडी लागली तर मग प्रॉब्लेम आहे. ही रात्र कशी तरी निघाली, पण ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहतो तो दिवस शेवटी उजाडलाच.
सो हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। और आज हम जाने वाले चूला बीच, और ये हमारा कुत्रा म्याऊ म्याऊ। ए घाबर तो गए, ए ए जय, ए जय। ब्लॉग ब्लॉग बनवते, से हाय टू माय ब्लॉग, से हाय। तर मित्रांनो, आता दुपारचे वाजले 4:30 आणि मी घरी आल्यावरती झोपलो। 7 आम्ही घरी पोचलो, ट्रॅव्हल्स आमची 7 तिथे आली। 7:20 आम्ही घरी आलो, थोडा वेळ जास्त आराम केला आणि झोपून गेलो सरळ। आता उठलो जेवायला। तर आता आम्ही सध्या प्लॅन करतोय चिवला बीचला जायचा। ही आमची बाग आहे समोर आणि तिथे कुत्रे आहेतच। मागे कुत्रे नाहीत असं होणारच नाही कधी, आणि ते माझ्या मागे लागणार नाही असं होणार नाही कधी। आता आम्ही सध्या जातोय चिवला बीचला। 5 जाणार आहे, जास्त लेट आणि लवकरच यायचे म्हणून 6:30 आतमध्ये घरी यायचं आहे, कारण चिवला बीचवरती जास्त वेळ आम्ही राहत नाही। एवढं जास्त भिजू तेवढी मला आधीच सर्दी झाली आहे, कशामुळे ते माहिती नाही मला। सो खूप दिवसानंतर मी चिवला बीच दाखवणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये। ॲक्च्युली मी दाखवलंच नाही वाटतं, जाणार जाणार बोलतो आणि दाखवतच नाही। तर आज फिक्स झालं आहे, आम्ही रायदा झोपला आहे सध्या। आम्ही रायदा बोलला आहे 5 जाऊया, रिद्धी पण बोलली आहे 5 जाऊया। सो ही स्कूटर घेऊन जाणार आहे, मग आम्ही कदाचित सायकल घेईन। आता आम्ही आलो चिवला बीचला। तर दुपकायचा आमचा विषय चालू आहे, कदाचित विजायला जाणार आहे। विजायला गेलो तर मग मला कपडे तसेच ठेवावे लागतील। आता सध्या आम्ही रॉक गार्डनला चाललो आहे। तिथून आम्ही चिवला बीचवरून आलेलो स्विम करत। गोप्रो मला पाण्यात नाही न्यायचा होता म्हणून माझ्या काकाकडे ठेवलेला मी सध्या। तर आता मी मोबाईलमध्ये शूट करतोय। हा हा, मोबाईलमध्ये मी क्लिप्स घेतलेत, ते मी सिनेमॅटिक्समध्ये टाकेन। आणि गोप्रो रात्रीचा क्वालिटी हा चांगली आहे म्हणून हो। दादा दादा काळा काळा येतोय, दादा गाडी चालवते। मागे सिद्धी बसली आणि एकदम टेलला मी बसलोय। सिद्धी सिद्धी मोबाईल मध्ये रात्रीची क्वालिटी चांगली येते गोप्रो पेक्षा। रॉक गार्डनला जाऊन काहीतरी खायचं प्लॅन आहे आमचा। आतमध्ये आलो रॉक गार्डनच्या। माझ्या काकाने आणि काकीने लाल वडे आणलेले मालवणचे फेमस। असं काहीतरी आता आम्ही एकदम टोकाला आलो आहे। इथे समुद्र आहे आणि इथे बसायला जागा आहे। मला काका आम्ही रदा आणि काकी बसली आहे। तो जो बट्टा दिसतो तो चिवला चिवलाचा बट्टा आहे असं मला वाटतं आहे। हां चिवलाचा बट्टा आहे। तिथे तिथे स्नॅप टाकायला गेली आहे स्नॅपवाले लोक। मी स्नॅप घेतला आहे पण मी तो वापरत नाही स्नॅप एवढा। Thank you.